मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेतलं तरी राज्यकर्त्यांना घाम फुटावा अशी परिस्थिती होती. अंतरवाली सराटी हे गाव महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती झालं. मराठा आरक्षणासाठीच्या सगळे सोयरीची अधिसूचना 26 जानेवारी रोजी मुंबईत निघाली. मराठ्यांचं वादळ मुंबईत येऊ न देता सरकारने अधिसूचनेचा कागद जरांगेंच्या पुढे मांडला. त्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय सुटला असा जल्लोषही झाला. शिंदे आणि जरांगे गुलालात न्हाऊन निघले. त्यानंतर 20 दिवसात परिस्थिती पूर्ण पालटल्याचं चित्र आहे. ही अधिसूचना कायद्यात रूपांतरित व्हावी म्हणून 10 फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. त्यांचे मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी हे 3रे उपोषण आहे. जरांगे यांची तब्येत 5 दिवसात पूर्ण खालावल्याचं दिसत आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झालाय. जरांगे जाहीर व्यासपीठावरनं मंत्र्यांना शिव्या देऊ लागलेत. सरकारच्या विरोधात नको त्या शब्दात बोलू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांनी आव्हान दिलंय. मोदींच्या सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिलाय. मात्र या इशाऱ्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगेंना मूर्ख ठरवलंय. त्यांच्या मागण्याही मूर्खपणाच्या असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्यांच्या या विधानानंतर खरं तर जोरदार प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात तसं काही झालंच नाही. जरांगे हे मरणाच्या दारात असले तरी कोणी वरिष्ठ मंत्री त्यांच्याकडे फिरकला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जरांगे यांची चिडचिड आणखीनच वाढली आहे. त्यातूनच ते आणखी कठोर बोलू लागले आहेत. तरीही सरकार बदलत नसल्याचं त्यांच्याही ध्यानात आलंय. असलं कुठं सरकार असतं होय असं बोल त्यांच्या तोंडातून आलं. एकूणच काय तर सरकारने यावेळी थंडा करके खाऊ अशीच भूमिका घेतल्याचं चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे यांच्या नवी मुंबईत झालेल्या करारानुसार मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरेचा मुद्दा मंजूर करण्यात आला. त्यासाठी 15 फेब्रुवारीला विधिमंडळाचं खास अधिवेशन घेण्याचं मान्य करण्यात आलं. पण ही तारीखही सरकारने निश्चित केलेली नाही. एकूणच जरांगे यांच्याविषयी सरकार गंभीर नसल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय. सरकारने हे करण्याचं धाडस काय असावं याचा शोध या निमित्ताने घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जरांगे यांचे हे 3रे उपोषण असल्यामुळे त्याला कमी प्रतिसाद मिळाला असे सरकारच्या लक्षात आले. अंतरावाली सराटीत यावेळीची गर्दी आधीच्या 2 उपोषणापेक्षा कमी होती. तसेच मराठा आरक्षणाचे समर्थकही थकलेले होते. नवी मुंबईत मराठा समाजाने जोरदार ताकद लावली होती. ही ताकद आता तरी कमी पडल्याचा सरकारचा समज झालाय. त्यातूनच जरांगे यांच्याकडे तातडीने लक्ष न देण्याची सरकारने भूमिका घेतली आहे. सरकारने सगळे सोयरे आरक्षण देण्याचा निर्णय घेऊनही जरांगे पाटील वेठीस धरत असल्याचा आता सरकारचा समज झाला आहे. जरांगेंसाठी सरकारने पायघड्या घातल्याचा आरोप ओबीसी संघटना करत असतात. त्यामुळे मंत्रालय आता अंतरावाली सरटीत हलवा अशी टीका छगन भुजबळ त्यामुळेच करत होते. ओबीसी संघटना आक्रमक होत असल्याचं पाहून सरकारनेही यावेळी तातडीने वाटाघाटी न करण्याचं ठरवल्याचं दिसतंय. पोलीस बळाने जरांगे यांचे उपोषण संपवण्याचा निर्णय सरकारच्या अंगलट आला होता. यावेळी न्यायालयाच्या मार्फत जरांगेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच उपचार घेण्यासाठी जरांगे यांना सक्ती करावी यासाठी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर जरांगे यांचे उपोषण थांबले तर सरकारसाठी तो मोठा दिलासा ठरणार आहे. सरकारने मध्यस्थीसाठी मंत्री पाठवण्याचा निर्णय केला तरी त्यासाठी कोणताच मंत्री तत्परतेने तयार नसल्याचं चित्र आहे. जरांगे हे जाहीररित्या अपमान करत असल्याने कोणताही मंत्री त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाहीये. जे मंत्री आधीच्या बैठकांना आले ते परत जरांगे यांच्याकडे फिरकले नाहीत. दरवेळी नवीन मंत्री सरकारला चर्चेसाठी पाठवावे लागले. त्यामुळे जरांगेशी चर्चा करायला विभागीय आयुक्तांनाच पाठवण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्यानंतरच कोणीतरी मंत्री जाईल असं धोरण ठरलंय. सगळे सोयरेच्या अधिसूचनेवर तब्बल 20,000 आक्षेप प्रतिक्रिया आल्या आहेत आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे. दुसरीकडे मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची सरकारला प्रतीक्षा आहे आणि तो अहवाल आल्यानंतरच स्वतंत्र आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे. त्यासाठी देखील सरकार वेळकाढूपणा करत आहे. हा अहवाल आल्यानंतरच विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्याकडे सरकारचा कल आहे. हे जरांगे यांना कोणी समजून सांगायला मात्र कोणाची तयारी नाही आहे. उपोषणामुळे अशक्त झालेल्या जरांगे यांचा तोल आधीच ढासळू लागलाय. सततचे आंदोलन, उपोषण, प्रवास यामुळे त्यांचे शरीर थकले. या साऱ्या परिस्थितीत कोंडी लवकर फुटत नसल्याचंही स्पष्ट आहे. त्यामुळे जरांगे यांचा पॉलिटिकल गेम तर होत नाही ना अशी शंका येत आहे. कोणत्या आंदोलनाला किती ताकद द्यायची हे अनेकदा सरकारवर अवलंबून असते. जरांगे यांच्या आंदोलनातील हवा काढून टाकण्यासाठी सरकार आता त्यांच्यापासून अंतर ठेवून वागत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मागे पडणार आहे. या आचारसंहितेची वाट सरकार पाहत आहे. जरांगे यांना न्यायालयामार्फत उपचार करण्यास भाग पाडण्याचे धोरण त्यामुळेच ठरवले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जरांगे यांनी तापडलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा थंड बस्त्यात घालवण्याची ही पूर्वतयारी आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.